या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी संजय गायकवाड आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि आयफा पुरस्कार आपण मिळाला त्याबद्दल सह्याद्री परिवाराकडून आपलं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. इनफॅक्ट मी बोलायचं म्हणलं तर बॅकग्राऊंडमध्ये खूप काम केलंय. पण जेवढं मनसून जे अवॉर्ड घेताना झालं सगळ्या पब्लिक समोर आता कॅमेरा समोर होते त्याचा एक्सपिरियन्स वेगळाच वाटतो. नाही, कॅमेराच्या मागे राहून काम करणारे लोक तुम्ही आहात, त्यामुळे कॅमेराच्या समोर येताना नर्वसनेस येणं आम्ही समजू शकतो. पण म्हणून तुमचं काम आहे मोठे, ते योगदानही मोठे, तेच तर लोकांसमोर आणणं आमचा उद्देश आहे. मला सांगा, हा अतिशय प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, खास करून जे चित्रपट भारतामध्ये तयार होतात त्या चित्रपटाचं मार्केटिंग बाकीच्या देशांमध्ये व्हावं आणि बिझनेस मिळावा ह्या उद्देशानेच खरं आयफाची स्थापना झालेली आहे. आणि खूप मोठी व्याप्ती त्याची आता वाढलेली पण आहे. तिथं जाऊन पुरस्कार तुम्ही घेतला. ज्यावेळी हे तंत्रज्ञान जे उपग्रहाद्वारे सिनेमा दाखवण्याचं काम तुम्ही करत आहात ते विकसित केलं, त्यावेळी असं वाटलं का एक दिवस आपण जाऊ आणि तिथे जाऊन ही ट्रॉफी घेऊन येऊ? नाही, तर ज्यावेळी चालू केलं त्यावेळी असं एकदम हंबल बनून ते चालू केलेलं आहे. इफेक्टिव्हली तसं बघायला गेलं तर ज्यावेळी मूवी रिलीज होतात त्या ट्रेडिशनली अनालॉग प्रोजेक्टर वर अवाधव्य प्रोजेक्टर्स असतात, त्याच्यावर करायचं. तर ज्यावेळी याचा मी अभ्यास केला आणि मला नंतर समजलं की डिजिटल सिनेमाची मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आपल्याकडे जे पायरसी जी गाजलेली आहे आपली इंडस्ट्री, तर त्याच्यासाठी जे आन्सर होतात तर ते पूर्ण टेक्नॉलॉजीच चेंज झाली. तर आता आम्ही ते रील पूर्ण एलिमिनेट करून टाकलं. तर ज्यावेळी सगळे विचार करत होतो त्यावेळी असं कधीच वाटलं नव्हतं की आपलं हे दिवस एवढं मोठं होईल आणि आपल्याला अवॉर्ड मिळेल. आता हे अवॉर्ड मिळताना जे फिलिंग आलं ते फिलिंग म्हणजे एक्सप्रेस करण्याच्या पलीकडे. सिनेमे बनतात ते त्या रिळामध्ये सगळे ते डबे बंद होतात, ते डबे गावोगावी जातात. खास करून मोठ्या शहरांमध्ये सिनेमा रिलीज झाला की लगेच बघायला मिळतो, पण इतर ठिकाणी ते सगळं तिथून काढणं, ते नेऊन पोचवणं, त्याच्यानंतर 15 दिवसांनी, महिना 2 महिन्यांनी ते सिनेमे बघायला मिळणं, त्याच्यामध्ये क्वालिटी पण खराब होत असेल आणि बंदा पण मार खात असेल वितरकांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा. पण या तंत्रज्ञानामुळे आता त्यांना नेमका काही फायदा होतोय का? या तंत्रज्ञानाचा फायदा सगळ्यांनाच होतो, म्हणजे चित्रपटाचे निर्माते, वितरक, थिएटर मालक, प्रेक्षक, गव्हर्नमेंट, ह्या सगळ्यांना ह्याचा मोठा फायदा होतो. कसा कसा असं जरा एक्झॅजरेट केल्यासारखं वाटेल, पण हे विन-विन सिच्युएशन झाले सगळ्यांसाठी. तसं तर रेज जे बनते जे त्याचं जे पेन म्हणतो आम्ही अलग प्रमुखाच्या त्या रिंगला, तर त्याची कॉस्ट असते 70 ते 80 हजार रुपये. तर त्याच्यामुळे ज्यावेळी निर्मात्यांना किंवा डिस्ट्रीब्युटर्सना ज्यावेळी पिक्चर चित्रपट रिलीज करायचा असतो तर त्यावेळी एका थिएटर मागे एका रेलची त्यांची इन्व्हेस्टमेंट होते. तर त्याच्यामुळे ते लिमिटेड पिक्चर आतापर्यंत रिलीज करायचे. आपल्या देशात जवळजवळ 13 हजार आज चित्रपट गृह आहेत, तर त्यापैकी 90% केसमध्ये फक्त 100 ते 150 चित्रपटगृहामध्ये पहिला आठवड्यात पिक्चर जातो आणि बाकीच्या चित्रपटगृहामध्ये तो चित्रपट पोचेपर्यंत 5-6 महिन्याचा कालावधी लागून जातो. तर ह्या पिरियडमध्ये पायरसीमुळे ते सगळं त्याचे कमर्शियल व्हॅल्यू निघून जाते आणि मग ह्याचं सगळं नुकसान निर्मात्यांना होतं, वितरकांना होतं, चित्रपटगृहांना होतं. त्यामुळे चित्रपटगृह चित्रपट पूर्ण इंडस्ट्री ते निगेटिव्ह बुकमध्ये आलेली आहे. आता चित्रपट निर्मात्यांचं बोलायचं म्हटलं तर एक तर लो बजेटचे पिक्चर बनवत असते, लो बजेटचे पिक्चर बनवल्यामुळे ते नंबर ऑफ रील्स जे असतात ते रील जे ते कमी असतात, तर ते रील कमी असल्यामुळे त्यांचं विकली जे कलेक्शन असतं चित्रपट बनवकांना जे त्यांना कलेक्शन होतं ते कमी होतं, त्यामुळे त्यांचं पुढच्या मुलीचं बजेट पण कमी होतं. चित्रपटगृहाचं बद्दल विचार केला तर त्या चित्रपटगृहांना पिक्चर मिळतो म्हणजे तो चित्रपट मिळतो 3-4 आठवड्यानंतर किंवा 3-4 महिन्यानंतर. खूप उशिरा चित्रपट मिळाल्यामुळे कोण प्रेक्षक बघायला येतो, तर प्रेक्षक बघायला येत नाही, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्या चित्रपटगृहाचं त्यांना मेंटेन करणं पण त्यामुळे त्यांची कंडिशन पण खराब होत जाते चित्रपटगृहाची. ते कंडिशन खराब झाल्यामुळे प्रेक्षक पण त्या चित्रपटगृहापासून दूर झाले जातात. आणि हे सगळं 2 गोष्टींमुळे होतं. एक तर पायरसी जी मेन रिझन आहे याच्यासाठी, आणि दुसरं म्हणजे फिल्मची कॉस्ट, कारण नवीचं बजेट ते असल्यामुळे. युएफओमुळे
ह्या सगळ्या दोघांना दोन्ही प्रश्नाचा वेळ आन्सर झालेला आहे. आज आम्ही 750 चित्रपटगृह डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत देशभरामध्ये. त्याच्यासाठी चित्रपटगृहांच्या मालक जे आहेत त्याच्यासाठी त्यांना काही वेगळी गुंतवणूक करावी लागते का? नाही, आम्ही जे त्यांच्यासाठी बिझनेस मॉडेल जे बनवलं आहे तो खूपच त्यांच्या सोयीसाठी बनवलेलं आहे. म्हणजे ही जी गुंतवणूक असते ती सगळी आमची कंपनी करते. जवळजवळ एका चित्रपटगृहामागे जर 10 लाखाची गुंतवणूक लागते ती पूर्ण आमची कंपनी ती गुंतवणूक करते. आणि आम्ही त्यांना एवढी फ्लेक्सिबिलिटी दिली की जे ज्यावेळी ते चित्रपट दाखवतात आमच्या सिस्टमद्वारा त्याचवेळी त्यांना छोटेसे 250 रुपये पर शो प्रमाणे आम्ही त्यांना चार्ज करतो. तर त्याच्यामुळे गुंतवणूक त्यांची काही राहत नाही. त्याच्यामुळे त्यांना असं टेक्नॉलॉजीचे रिस्क वगैरे असा काही प्रकार त्यांच्याकडे नसतो. आणि आता हे लावल्यामुळे त्यांना पिक्चर जे 3 महिने मिळायचे त्यात फर्स्ट डे फर्स्ट शो त्यांना मिळायला लागले. ज्या दिवशी आपल्याला मुंबईत किंवा मोठ्या शहरात पिक्चर रिलीज होतो त्या सेम डेला त्यांना त्या छोट्या शहरात पण पिक्चर मिळायला लागले. तर त्याच्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढायला लागली. प्रेक्षकांची संख्या वाढायला लागल्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू वाढला. रेव्हेन्यू वाढल्यामुळे आता त्यांचा सगळी तिकडे आजूबाजूची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट परत चालू झाली. तर ह्यानी मेजर म्हणजे असं रेव्होल्युशन टाईप चालू झालं. प्रादेशिक चित्रपटांना चित्रपट निर्मात्यांना ह्याचा मोठा फायदा होईल असं वाटतं. जसं आता तुम्ही बोललात की वेळच कमी काढतात प्रादेशिक चित्रपट झाले त्याच्यामुळे पुढचं सगळं त्यांचा नेक्स्ट सिनेमा काढायचा म्हटलं तरी जवळ पैसे राहत नाही अशी परिस्थिती मराठी चित्रपटांची अवस्था तर फारच वाईट. मराठी चित्रपट किंवा दुसरे कुठलेही रिजनल चित्रपट त्यांना युएफओचा मोठा फायदा होणार आहे. आणि माझ्याकडे मराठी चित्रपट निर्माते किती तुम्हाला या संदर्भात किंवा वितरक आणि हे अप्रोच झालेले आहेत? तसे आम्ही आतापर्यंत जवळजवळ 10-12 मराठी चित्रपटाच्यावर रिलीज केलेले चालू. आणि आता ते आतापर्यंत मराठी चित्रपटाचं कसं व्हायचं त्यांचं ऍव्हरेज बजेट 50 लाख ते 1 करोडच्या दरम्यान मराठी चित्रपटाचं असायचं. आणि त्या बजेटमध्ये ते फक्त 8 किंवा 10 वेळ बनवायचे आणि ती वेळ घेऊन ते वेगवेगळ्या थिएटरमध्ये महाराष्ट्रभरात फिरायचे. आता आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातच आमचे जवळजवळ 150 चित्रपटगृह ह्या फॉर्मॅटमध्ये तयार झालेले आहेत. पण त्यामुळे आता मराठी चित्रपट विदाउट रे बनवता म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट न करता त्यांना हे 150 थिएटरमध्ये चित्रपटगृहामध्ये एकाच वेळी चित्रपट आपल्याला दाखवतो. आणि प्रेक्षकांचा याच्यात फायदा झाला ना की लगेच सिनेमा पाहावासा वाटला तर तो आपल्या गाळात मिळतो आणि चांगल्या क्वालिटीचा. कारण ते रियांमुळे जी क्वालिटी पुन्हा पुन्हा दाखवल्यामुळे खराब होत असणार नक्कीच ते. पण आता तुम्ही डायरेक्ट कम्प्युटर थ्रू सर्व्हर थ्रू त्या चित्रपटगृहातच नाही सिनेमा दाखल करता. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर इकडच्या प्रेक्षकांना म्हणजे मासेस इकडचे जे इंडियामध्ये मासेस जे आहेत पिक्चर बघणं चित्रपट बघणं वगैरे तो सगळ्यात मोठा फॅमिली पास्टाईम असायचा आणि त्याच्यापासून ते वंचित झालेले पायरसीमुळे किंवा चित्रपटाचं एखादं रिपोर्ट चुकीचा गेला म्हणजे फ्लॉप झाला म्हणून असा रिपोर्ट गेला तर मग ते कोण तिथे चित्रपट बघायला जायचं नाही. आणि चित्रपट आता फक्त फर्स्ट डे फर्स्ट शो झालेला आहे तर ते पायरसीमुळे त्यांना ते सगळे ते चित्रपट खराब डीव्हीडीमध्ये किंवा लो क्वालिटीच्या व्हीसीडीजमध्ये किंवा केबलमध्ये त्याच फॉर्मॅटमध्ये बघायला लागायचे. आता आमच्या सिस्टममुळे त्यांना मोठ्या पडद्यावर चांगल्या क्वालिटीचे क्रिस्प क्वालिटीचे ते पिक्चर बघायला मिळतात. आणि आता 3-4 महिन्यांनी जे तुम्ही आता म्हणलं जसे विद्यार्थ्यांची क्वालिटी खराब होते तर ह्या सिस्टममध्ये पहिला शो असो किंवा 1000वा शो असो क्वालिटी तीच राहते. क्लिअर क्वालिटी त्यांना देशभरामध्ये आता काय परिस्थिती आहे म्हणजे किती थिएटरमध्ये तुमचं तंत्रज्ञान पोहोचलंय पुढचं आता अजून तुमचं टार्गेट कितीपर्यंत आहे आणि सगळीकडे हे पोहोचत असताना स्पर्धक तयार झालेत का तुम्हाला? देशभरात आता आमचे 750 चित्रपटगृह आमच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून झालेले आहेत. आम्ही या वर्षाच्या एंडपर्यंत म्हणजे 2007 एंडपर्यंत आम्ही आमचं टार्गेट आहे 1250 चित्रपटगृह कन्व्हर्ट करायचं आणि मार्च 2009 पर्यंत 2000 चित्रपटगृहामध्ये युएफओ सिस्टम लागली जाईल. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे तो दिवस असा येईल की ज्यावेळी एक चित्रपट विदाउट रुळाच्या इन्व्हेस्टमेंट शिवाय 2000 थिएटरमध्ये एकाच वेळी प्रोड्युसर्सना दाखवता येईल. सगळ्याच्या दृष्टीने हे फायद्याचं ठरेल. सगळ्याच्या दृष्टीने आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे गायकवाडची. अतिशय सामान्य परिस्थितीत मुंबईमध्ये एखाद्या चाळीमध्ये राहणारा एखादा मुलगा सगळ्या आड परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत काढत आई वडील घरच्यांचं पाठबळ घेत 15-20 वर्ष मेहनत घेतो आणि काहीतरी एखाद्या नाविन्याचा ध्यास घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचतो परदेशात जाऊन हे आयफाची ट्रॉफी घेऊन येतो ही सगळ्याच लोकांना एक अतिशय छान प्रेरणा देणारी गोष्ट आहे असं मी मानते. आपण आज आमच्या स्टोरीमध्ये आलात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. नमस्ते.